चनपट्टन में कांग्रेस आई से साबिक वजीर H.M. रेवन्ना ने उम्मीदवार के तौर पर कागजात नामजदगी दाखिल करा दिए। JDS से कुमार स्वामी तो कांग्रेस से H.M. रेवन्ना मुकाबले के लिए उतरे हैं। हलके चनपट्टन में पार्टी बदलते हुए यहां के रुकन असम्बली तकरीबन 20 साल से इख्तदार पर कब्जा जमाए बैठे हैं और इनके मुकाबले के लिए अब तक कोई भी ऐसा लीडर नहीं आया जिससे इन्हें शिकस्त हो। एक मरतबा BJP में शामिल होने की वजह अवाम सबक सिखाने के लिए इन्हें शिकस्त का मज़ा चखाया था, लेकिन अपनी सियासी हिकमत अमली के इस्तेमाल से फिर से इख्तदार पर कब्जा जमा लिया। एक तरफ DK ब्रदर्स ने इनके मुकाबले के लिए अपने आप को यहाँ के लीडर्स बताते हुए कारकुनान को इकट्ठा किया और पार्टी को मुस्तकम करने की कोशिश जारी थी, तो दूसरी जानिब साबिक वजीर आला HD कुमार स्वामी ने खुद अपने आप को चनपट्टन के उम्मीदवार होने का ऐलान कर दिया और कागजात नामजदगी दाखिल करा दी। कांग्रेस पार्टी ने अपने उम्मीदवार का नाम आखिरी मरहले में ऐलान किया। उम्मीदवार के तौर पर साबिक वजीर H.M. रेवन्ना को चुना, जिससे चनपट्टन में ट्रायंगुलर मुकाबला होने की उम्मीद नज़र आने लगी है। आज 2:30 बजे कांग्रेस पार्टी के कारकुनान आतिशबाजी करते हुए साबिक वजीर H.M. रेवन्ना और रुकन पार्लियामेंट DK सुरेश के हमरा यहाँ के ताल्लुक ऑफिस पहुँचे और H.M. रेवन्ना ने कांग्रेस पार्टी की जानिब से अपने कागजात नामजदगी दाखिल करा दी। साबिक वजीर H.M. रेवन्ना ने ताल्लुक ऑफिस में कागजात नामजदगी को जांचा और दस्तखत करने के बाद पेश कर दिए। इस मौके पर इनके साथ इनकी अहलिया रुकन पार्लियामेंट DK सुरेश, रामनगरम ज़िले सदर गंगाधर वगैरह हाजिर रहे। कागजात नामजदगी दाखिल करा देने के बाद अखबारी नुमाइंदों और इलेक्ट्रॉनिक मीडिया से खिताब करते हुए कहा कि कांग्रेस पार्टी के सदर राहुल गांधी और रियासती कांग्रेस पार्टी के लीडरान सिद्धरामैया, परमेश्वर, DK शिवकुमार, DK सुरेश वगैरह की जानिब से मुझे यहां पर इंतखाबात में हिस्सा लेने का मौका फराहम किया गया है और मैंने अपने कागजात नामजदगी दाखिल करा दी है। इसी ज़िले में कई वर्षों से कांग्रेस पार्टी में रहा हूं, 2 मरतबा वजारत हासिल कर चुका हूं, मुझे चनपट्टन कोई नई बात नहीं है। मुझे उम्मीद है कि चनपट्टन के लोग कांग्रेस पार्टी को फिर से इसका गुजरा हुआ मकाम फराहम कर देगी। इन्होंने आखिर में बताया कि चनपट्टन के इंतखाबात DK शिवकुमार और DK सुरेश की निगरानी में होंगे। साबिक वजीर H.M. रेवन्ना अपने कागजात नामजदगी दाखिल करा देने के बाद अखबारी नुमाइंदों और इलेक्ट्रॉनिक मीडिया से खिताब किया, मुलाहजा फरमाएं। चन्नपटना विधानसभा चुनाव नामपत्र सल्लिसिदेने राष्ट्र नायक राहुल गांधी और आदेश मत्तु राज्य नायक माननीय सिद्धरामय्या परमेश्वर ಮತ್ತು DK ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರು ಸುರೇಶ್ ಅವರ ಒಂದು ನಿರ್ದೇಶನದಿಂದ ಇವತ್ತು ನಾನು ನಾಮಪತ್ರವನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದೇನೆ. ರಾಜ್ಯದ ಜನತೆಯ ಆಶಯ ಇವತ್ತು ಭಾಳ ದಿನಗಳಿಂದ ಇಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸನ್ನು ಬಲಪಡಿಸ್ಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಚಿಂತನೆ ಇತ್ತು, ಅದಕ್ಕೊಂದು ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಚನ್ನಪಟ್ಟಣದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಗರು ಭಾಳ ಉತ್ಸಾಹಕರಿದ್ದಾರೆ. ಈಗಾಗಲೇ ಗಂಗಾಧರ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಭಾಳ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಪ್ರಚಾರ ಶಾಲೆ ಆಗಿತ್ತು, ನನಗೂ ಕೂಡ ಸಂತೋಷವಾಗಿದೆ. ಇವತ್ತು ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಕೊಟ್ಟಂಥ ಅಭೂತಪೂರ್ವ ಸ್ವಾಗತ, ಮೊನ್ನೆ ನಡೆದಂಥ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಸಭೆ, ನನಗೆ ನಾನೇನು ದೂರದವನಲ್ಲ, ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ 2 ಬಾರಿ ಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಪಕ್ಕದ ತಾಲೂಕಿನವನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವನು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ವಿಷಯದಲ್ಲೂ ನಾನು CM ಲಿಂಗಪ್ಪ DK ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರು ಅನೇಕ ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಈ ಒಂದು ಕ್ಷೇತ್ರದ ಬಗ್ಗೆ ಅರಿವಿನಿಂದ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥವರು, ಆದ್ದರಿಂದ ನನಗೆ ಯಾವುದೇ ಆದಂಥ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ಈ ಜನ ನನಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಒಂದು ನಂಬಿಕೆಯಿಂದ ಬಂದಿದ್ದಾರೆ. DK ಶಿವಕುಮಾರ್ ಮತ್ತು ಸುರೇಶ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಈ ಚುನಾವಣೆ ನಡೆಯುತ್ತೆ, ಒಳ್ಳೆ ಒಂದು ಉತ್ತಮವಾದಂಥ ರಿಸಲ್ಟನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಸಂತೋಷವಾಗಿ ಹೇಳ್ತೇನೆ. ಸರ್, ಇವತ್ತು ಬಹಿರಂಗ ಪ್ರಚಾರ ಯಾವ ಅದು ಈಗಾಗಲೇ ನಾವು ನಮ್ಮ ಪ್ರಚಾರ
ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಪ್ರಚಾರ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಮತ್ತು ಪ್ರಚಾರ ಸಮಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರು ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಈಗಾಗಲೇ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲೂ ಕೂಡ ಆಗಿದೆ, ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಭಾಗದಲ್ಲೂ ಆಗಿದೆ. ಆದರೂ ಇವತ್ತಿನ ಚುನಾವಣೆಯ ನಂತರ ಅಂದರೆ ನಾಮಪತ್ರ ಸಲ್ಲಿಕೆಯ ನಂತರ ಅಂದರೆ ವಿಡ್ರಾವಲ್ ಎಲ್ಲ ಮುಗಿಬೇಕಲ್ಲ, ಮುಗಿದ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೇವೆ. ಆದರೆ ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಮನೆ ಮನೆಗೆ ಜನರ ತಲುಪುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೇವೆ. ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ತಂಡೋಪತಂಡವಾಗಿ ಗಂಗಾಧರ್ ಮತ್ತು ಬ್ಲಾಕ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಜೊತೆಗೂಡಿ ಇವತ್ತು ತಂಡ ತಂಡವಾಗಿ ಮನೆ ಮನೆಗೆ ತೆರಳಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಪ್ರಚಾರವನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ, ಉಮೇದುವಾರಿಕೆಗೆ ಮತವನ್ನು ಕೇಳ್ತಾಯಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಕೂಡ ಅವ್ರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸ್ತೇನೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಹೈಕಮಾಂಡ್ನೇ H.M.Revanna ಕೊ ಟಿಕೆಟ್ ದಿಯಾ ಔರ್ H.M.Revanna ನೇ ಕಾಗಜಾತ ನಾಮಜ್ಗಿ ದಾಖಲ್ ಕರಾ ದಿಯೇ ಹೇ. ಅಬ್ ದೇಖ್ನಾ ಯೇ ಹೇ ಕಿ ಮುಖಾಬಿಲಾ ಟ್ರಯಾಂಗುಲರ್ ಹೋಗಾ ಯಾ ನಹೀ.